नमस्कार, VND न्यूज नेटवर्क लाखांदूर मध्ये आपले स्वागत आहे। VND न्यूज नेटवर्क घेऊन येत आहे लाखांदूर तालुक्यातील विविध घडामोडींचा आढावा। तरी बघायला विसरू नका, रोज रात्री ठीक 8 वाजता VND न्यूज नेट। व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून रक्तदान चळवळ उभी। लाखांदूर तालुक्यातील युवकांचा पुढाकार। रक्तदान हे जीवनदान समजले जाते। कुणाचे रक्तदान करण्यामुळे जखमींचे उपचारार्थ रुग्णांचे प्राण वाचू शकतात ही सामाजिक भान लक्षात ठेवून तालुक्यातील काही युवकांनी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून रक्तदान चळवळ उभी केली आहे। या युवकांमध्ये योगेश देशकर, मिलिंद परशुरामकर, मोहित रायपुरे, गोवर्धन निनवाने, रोहित भुरले, गणेश बगमारे, सतीश ठाकरे, राहुल देवटे, श्रीधर देसाई व अन्य काही युवकांचा समावेश आहे। प्राप्त माहितीनुसार रक्तदान केल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होत नसून एका गरजूला रक्ताची पूर्तता होते तर रक्तदात्याच्या शरीरात नवीन रक्त तयार होते अशी संकल्पना गत काही वर्षापूर्वी तालुक्यातील योगेश देशकर नामक युवकाला सांगण्यात आली। त्यानुसार योगेश आंतरजिल्ह्यातील एका संघटनेसोबत जोडून रक्तदान करीत असे। बऱ्याचदा आंतरजिल्ह्याचे रक्तदान केल्यामुळे त्याला संबंधित रक्तदान चळवळीची संपूर्ण माहिती मिळाली आणि अशी चळवळ आपल्या तालुक्यात देखील व्हायला हवी असे त्याच्या मनात आले। त्याने तालुक्यातील काही युवकांशी संपर्क साधून व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एक रक्तदान चळवळ उभी केली। तालुक्यातील युवकांचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्यांना रक्तदानाविषयीचे फायदे व रक्तदानाविषयी जागरूक केले। कुठेही कुणाला रक्ताची गरज भासली त्याची माहिती संबंधित ग्रुपवर कोणत्याही सदस्याच्या माध्यमातून येते। ग्रुपमधील सदस्य संबंधित रक्तगटाचा व्यक्ती उपलब्ध आहे का हे ठरवितात आणि जर रक्तदान करण्यासाठी इच्छुक असतील तर मी रक्तदान करू शकतो असं ग्रुपवर लिहून पाठवितात। अशा वेळी संबंधित रक्तदाता स्वखर्चाने दाखल रुग्णालयात पोहोचतो व रक्तदान करून घरी येतो। ही रक्तदान चळवळ राजकीय हस्तक्षेप विरहित असून यात रुग्णांकडून कुठलीही पैशाची मागणी केली जात नसल्याची माहिती ग्रुपचे सर्वेसर्वा योगेश देशकर यांनी दिली आहे। या वर्षभरात जवळपास 300 रुग्णांना रक्तदान केल्याची माहिती दिली असून यात भंडारा, ब्रह्मपुरी, गडचिरोली, गोंदिया, पुणे, नागपूर व वर्धा या ठिकाणी जाऊन रक्तदान करण्यात आल्याची माहिती देण्यात आली। तालुक्यातील युवक गरजूंना योग्य त्यावेळी रक्त उपलब्ध करून देत असल्याने या युवकांचे तालुक्यात सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे। खंदूर पोलिसांनी केले पथसंचलन। कोरोना पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसात नागरिकांनी सण उत्सव साजरे करताना शासन निर्देशाचे पालन व समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लाखांदूर पोलिसांनी पथसंचलन करून जनजागृती करण्यात आली। सदर पथसंचलन 5 सप्टेंबर रोजी स्थानिक लाखांदूर येथील पोलीस ठाण्यापासून शिवाजी टी पॉइंट चौकापर्यंत जवळपास 4 किलोमीटर अंतरापर्यंत करण्यात आले। यावेळी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी सण उत्सवादरम्यान समाजात कायदा व शांतता सुव्यवस्था कायम राखण्याचे नागरिकांना आवाहन केले। तथापि कोरोना पार्श्वभूमीवर नागरिकांनी शासन निर्देशाचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले। स्थानिक लाखांदूर पोलीस विभागांतर्गत करण्यात आलेल्या या पथसंचलनाचे नेतृत्व लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांनी केले। या पथसंचलनात लाखांदूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वीरसेन चांदे, पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम, अमोल कोकाटे, जयप्रकाश निर्मल, अमरदीप खाडे आदी अधिकाऱ्यांसह अन्य पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते। भाजप राष्ट्रवादीतून नानाभाऊंच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश। चिचोली, नांदेड, किरमटे येथील शेकडो जणांचा प्रवेश। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लोकनेते नानाभाऊ पटोले यांचा दैनंदिन कार्यक्रम व दौरा व रस्त्याचे भूमिपूजन व हनुमान मंदिर दर्शन चारवट्टी पुयार येथे महाप्रसाद व कार्यकर्ता चर्चासत्र आयोजन असताना लोकनेते नाना पटोले व भारतीय काँग्रेस पक्षाची विकास कामे बघून लाखांदूर तालुक्यातील चिचोली गावातील माजी उपसरपंच हिरालाल रहेले काँग्रेस कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनाखालील चिचोली येथील 31 कुटुंबांचा काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला। यात विक्रम रहेले, सुनील घाटे, देवदास रहेले, रामदास रहेले, कौशल्याबाई तरंडे, राजू सुखदेवे, शुभम रहेले, नीलकंठ तुमणे, मारुती घाटे, दयाराम घाटे, महादेव रहेले, अंकुश तुमणे, मयाराम घाटे, कृष्णा तरंडे, दामोदर घाटे, भागवत रहेले, सुलोचना रहेले, रत्नपाल रहेले यांसह अन्य 20-30 कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। चिचोली, नांदेड या गावात अनेकांचा काँग्रेस पक्षात प्रवेशाने लाखांदूर तालुक्यात पक्ष मजबूती करण्याचे कार्य हे काँग्रेसचे कार्यकर्ते करीत असल्याचे येत्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष एक नवी मशाल उभी करेल असे दिसून येते। या पक्षप्रवेशाचे श्रेय तालुकाध्यक्ष वासुदेव तोंडरे, माजी जीप सदस्य प्रदीप बुराडे, मनोहर राऊत, अनुसूचित जाती विधानसभा अध्यक्ष मनोज बनसोड, उत्तम बागडकर, सेवादल अध्यक्ष गिरीधर भानारकर, लेखराम ठाकरे, सुभाष किलवाणी, युवक तालुकाध्यक्ष प्रकाश देशमुख, रामचंद्र राऊत, युवक शहराध्यक्ष जितू सुखदेवे, NSUI सचिव राष्ट्रपाल मेश्राम, अध्यक्ष विवेक राऊत, निकेश देवटे यांसह अन्य पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे। पत्र इथंच संपत आहे।
आपल्याला नवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याला आमचे बातमीपत्र पाहायला